पुढची बातमी, जालना तालुक्यातील खरपुडी येथील कौशल्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित शिक्षा संस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत विविध वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. विविध वस्तू बनवण्याच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी हा आपल्या कौशल्यानं स्वतःच्या पायावर उभा राहतो. या प्रशिक्षणामध्ये होळीला इको कलर बनवणं, दिवाळीला आकाश कंदील दिवे बनवणं, तसेच आता येणाऱ्या राखी पौर्णिमेसाठी लागणाऱ्या राख्या बनवणं. विद्यार्थ्यांना शिक्षा संस्कार केंद्राचे शिक्षक भूषण यादव, सौ शीतल यादव, फरीनाज, सोनाली खरूद, निकिता संगम हे शिकवतात. हे सर्व विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. हे वस्तू बाजारात विकून याची जी रक्कम जमा होते ती रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरली जाते. असे हे वेगवेगळे वस्तू बनवून विद्यार्थी हा कौशल्य पूर्ण होऊन पुढे चालून तो स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. शिक्षा संस्था केंद्रामध्ये आम्हाला शाळेतील इतर साहित्य, कला, क्रीडा, संमेलन हे सर्व काही शिकवतात. त्याचसोबत आम्हाला कम्प्युटर्स, मेकॅनिकल टीचर यातर्फे बी शिकवतात. आणखीन जेव्हा पण काही सण उत्सव येतात तेव्हा आम्हाला काही ना काही इथे करायला भेटतं. आम्ही नवीन नवीन वस्तू प्रयोग हे करून शिकतो. आणखीन आता नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन येत आहे, त्यासाठी आम्हाला इथे आमचे शिक्षक, आमचे सर आम्हाला इथे आता रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बनवणे शिकवत आहेत. आणि आम्ही दिवाळी, होळी ह्या टायमाला, दिवाळीच्या टायमाला आम्ही आकाश कंदील दिवे हे सर्व बनवतो. होळीच्या टायमाला आम्ही इको फ्रेंडली कलर आणि ते इको फ्रेंडली कलर हे कोणाला इजा नाही होऊ यासाठी करतो आणि शाळेत हे कमीत कमी पैशामध्ये विकतो. राखी आम्ही आता 15 दिवसापासून बनवतो.